बर्थडे ची पार्टी कधी देतेस रे? अरे अनिल, कसली पार्टी? इथं बघायला पैसे नाहीत का? आता काय झाले? अरे घरी खूप तंगी चालू आहे पैशाची. उय रक्षा दादा. हा बोल ना. पैसे कमवायची एक नवीन आयडिया सांगू का? हा सांग ना भैया. मार्केटमध्ये एक म्युच्युअल फंड आणि ट्रेडिंग साठी एक नवीन ऍप आले ज्याचं नाव आहे अपस्टॉक. काय अपस्टॉक? हो अपस्टॉक. रतनजी टाटा यांचं ऍप आहे ते. अरे एवढंच नाही, स्वतः रतनजी टाटा आणि त्यांच्या बरोबर 1 मिलियन लोक या ऍप वर ट्रेडिंग करून पैसे कमवतात. काय बोलतोयस? आणि आम्हाला काय करायला लागेल? अरे खूप सोपस्त रे. आपला एपिसोड आहे ना, त्याच्या खाली डिस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली असेल, त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. अरे पण ते कसं काय? अरे खूप सोपं आहे. रजिस्ट्रेशन साठी तुमच्या बेसिक माहिती भरणे खूप आवश्यक आहेत आणि पॅन कार्ड असणं खूप गरजेचं आहे. अरे भावा, एकदा का रजिस्ट्रेशन झालं की तुला तुझं फ्री डिमॅट अकाउंट ओपन करून मिळणार. तेवढंच नाही, 28,000 पर्यंतचे फ्री ऍडवायझरी सर्व्हिसेस पण मिळणार. हे सगळं ठीक आहे रे, पण ऑनलाईन ट्रेडिंगचं मी कसं कधी काय केलं नाही. अरे एवढंच ना. अरे अपस्टॉक ऍप हे बिगिनर्स साठी खूप हेल्पफुल आहे. म्हणजे आपल्यासारखी नवीन जी लोक असतात ना ट्रेडिंग मध्ये, त्यांच्यासाठी हे खूप मदतगार आहे ऍप. आणि मला तर इंग्लिश येत पण नाही. अरे नको टेन्शन घेऊ, हिंदी मध्ये सुद्धा आहे. काय बोलतोय? खरं तर आम्हा बसलाय कशाला, जावा ना लवकर खालच्या लिंक वर क्लिक करा आणि आपलं नवीन डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. तर मी आत्ताच जातो. आता पण जंगी पार्टीच करायची. काय ना आपल्याला काय म्हणजे काय तुला माहित आहे का? काय रोहन चिकने सरांना सांगितलंय की निलून चैत्याचं लपडं म्हणून. काय आहे वो लपडं? ये बाबा तसलं काय नाही, जा तू. आईला मला वाटलं खरंच आहे. जा जा, काय नाही तसलं. जायला यार राहण्याच्या, त्या शाळा सुटल्या नाही कोंबडाच करतो का नाही बघा. तू काय कोंबडा करतो? त्याच्या बाचा टाकूर फोडते, त्याशिवाय त्याला अक्कल येणार नाही. हे बघ रावण्या, जी करतोस ती बरोबर नाही. आल्या का दोस्तीत कुस्ती? काय काय केलंय मी? काय केलंय? हा माणसं जरी डोळे झाकून दूध पित असलं ना तरी त्याला वाटत मला कोण बघत नाही. म्हणायचं काय तुम्हाला, काय केलंय काय मी? अरे ते व्हॅलेंटाईन्स डे ला मी निलूला चॉकलेट दिलेलं, तू सांगितलं ना पप्पांसरांना. हे कोणी म्हटलं तुम्हाला? उगच काय माझ्या नावाला काळ फासू नका. काळ फासू नका? अरे का तुझ्या बापाच्या कलर पेक्षा तुझं मन काळ. रामाच्या घरी रावण कसा जन्माला आला रे? हे रावण्या, तुला शेवटचं सांगतीये, असल्या चुगल्या करायच्या बंद कर, नाहीतर कलर बदलस तोवर हानी, नावाची रंजनी नाहीतर. मापशाने आहेस, आमच्या पप्पांचा चेहरा जरी तुम्हाला घासला ना काळ उचील काळ. निघाले माझं कलर चेंज करायला. ह्याच्याकडे आधी लागताय, चला उशीर झाला आधीच. हे भडकव सुधारा आता. पक्या दादा होणार, आपलं चांगलं होणार. अगं आपण कुणाचं वाईट केलं, आपलं चांगलंच होणार. अर्धी लाकडी जी मसनात गेली म्हणते चांगलं होईल. ए विजय टिल्ल्या इकडे या. आलो. होणार एक दिवस चांगलं होणार. अरे चिवापाड प्रेम केलंय मी तुम्हाला सांगतो. गौरीन मी कुठं फिरायला गेलो ना, आणि जर तिला ऊन लागत असेल ना, तिच्या बाजूला सावलीचा ढग बनून उभा राहायचो मी. एवढं प्रेम केलंय म्हटलं माझं चांगलं होणारच की. झालंय कॅसेट चालू इकडं तंबाखू. चांगलं होणार. एकदा आहे ना मीन गौरी फिरायला गेलो होतो, तिथे एक फुलाची बाग होती. बागेत लय प्रकारची फुलं होती, गुलाब चाफा. त्या गुलाबाच्या फुलाकडे बघून गौरी म्हणली किती भारी फुलं येते ना.
मी पुढचा मागचा विचार नाही केला, लगेच तिकडे गेलो. तिच्यासाठी ते फूल तोडलं. फूल तोडताना हाताला काट टोचलं धुंतीन, पण नाही काय वाटलं, कारण ती फुलं मी माझ्या गौरीसाठी तोडली होती. वाटलं गौरी लय खुश होईल. आणि गेलो फुलं घेऊन तिच्याजवळ. गौरी नाराज झाली. मला म्हटली, इतक्या फुलात नाही एक फुल वेगळं केलंस, काय वाटलं असेल त्या फुलाला. मग स्वतःपासून मला वेगळं करताना तिला काहीच वाटलं नसेल का? साला ते एका फुलाचा विचार केला, पण मला सोडून जाताना माझं काय होईल त्याचा नाही विचार केला तिनं. जाऊ दे रे पाक्या दादा, ही दुनिया लय भिकार चोट आहे. गेली तर जाऊ दे मरू दे. इधर तंबाकू लाव सुना. तंबाकूमुळे होणारा कर्करोग आणि पुरीमुळे होणारा प्रेम रोग लय वाईट. माणसाला आयुष्यात न उठावतो. आई खाल्यानो जावा शाळेत. तुमच्या आईला तुमच्या. अने उद्या शिवजयंती आहे, हजर राहा सगळी तिकडं. होणार की आपलं चांगलं. अगं आपण कुणाचं वाईट केलंय? बुम बुम सातारा कराड कोल्हापूर, बुम 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 सांगली सातारा, बुम बुम. काय करतोयस? दिसत नाही वे, गाडी गाडी खेळतोय. ओ मावशी, तुम्ही पण चला गाडीत, चढतो तुम्हाला. अरे हर्षा, कोपर्यंत असे लहानांचे खेळ खेळणार? आता तरी मोठो की तू घबरांचे. माझी आई म्हणते तू किती पण मोठा झाला तरी माझ्यासाठी लहान बाळच आहेस. बर जाऊ दे, तू का आलीस? अरे काल नाही तू म्हणलेलास चैताला विचारायला सांग नीलूला म्हणून लग्न कवा करते असते. मग मला कवा विचारणार? मग तुझं काय? अरे म्हणजे तू मला कवा विचारणार? लगीन कवा करशील? तू लगीन कधी करणारेस? मला पण बोलव लाडू खायला. अरे हर्षद तसं नाही, म्हणजे तू माझ्याशी कवा लगीन करणारेस? माझी आई म्हणती तुझ्यासाठी परी बनवल्या परी देवानं, आणि त्या परीलाच आणायचं घरी. मी हाय की परी, म्हणजे तशी परी हाय मी. मग माझ्याशी करशील लग्न? असली असती वे परी. बर जाऊ दे, मी जातो, आमचं वराड भरलंय. बुंग बुंग कराड सातारा सांगली कराड कोल्हापूर. तुझं परत तोंड बघणार नाही आणि माझं मी तोंड तुला दाखवणार नाही. बोलायचं नाही माझ्याशी आजपासून. पी पी बुंग बुंग. या ठिकाणी आपल्या गावातील युवा पिढी शिवजयंती अतिशय उत्साहाने साजरी करत आहे, त्याबद्दल युवा पिढीचे मी अभिनंदन करतो. शिवविचारांचे युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी शिववक्ते श्री सुरेश जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत. जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी युवा पिढीला शिवविचारांचे मार्गदर्शन करावे. बसा सगळ्यांनी, खाली बसा, खाली बस रे, बसा बसा खाली बसा. नमस्कार मंडळी, खरं तर आज शिवजयंतीच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलवलं. मुठभर मावळे घेऊन या स्वराज्याचं तोरण ज्या शिवबानं बांधलं आणि या शिवबांना साथ देणारे अनेक मावळे त्यांच्याबरोबर लढू लागले म्हणून गड किल्ले जिंकले गेले, या शिवबाच्या शिवचरित्राच्या निमित्ताने आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी या ठिकाणी या गावामध्ये विद्यालयानं मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. मी बावरे सर आणि त्यांच्या स्टाफचा ऋणी आहे. खरं तर आज या ठिकाणी मला असं वाटतं की शिवचरित्राचा अभ्यास केला तर कुठलंही संकट आपल्याला रोखू शकणार नाही, कुठलंही वादळ आपल्याला रोखू शकणार नाही, कारण शिवाजी महाराजांनी आपणाला सर्वांना शिकवलेलं आहे आणि शिवचरित्राची
जी मोहीम आहे. आज अनेक गड किल्ल्यांवरती आपल्याकडून काही चुका होत आहेत असं मला वाटतंय, कारण विविध प्रकारचा केर कचरा तिथं नेऊन टाकतो आपण. पण खरी गरज आहे ती हे गड किल्ले राखण्याची. आणि मला असं म्हणायचं आहे की या गावातील प्रत्येक तरुणामध्ये मावळ्याचं रक्त सळसळतंय असं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरून. ते वाहते तर आपले शूरवीर आपणच असतो. आणि यासाठीच या महाराष्ट्राचा इतिहास लक्षात ठेवायचा आहे. 350 वर्षापूर्वी शिवबानी आपणाला शिकवलेलं आहे की आपल्या आया बहिणीकडे बघण्याची नजर. चुकीच्या गोष्टी जर होत असतील, जर आपलीही माणसं चुकत असतील, तर त्यांना शिक्षाही दिलीच पाहिजे. स्वराज्य संस्थापक, प्रशासक, आरमारक, प्रमुख अशी अनेक पदे या शिवबांच्या कामामधून दिसतात. आणि म्हणूनच जगामध्ये आपल्या शिवाजी राजांचा जो जय जयकार होतो आणि त्यांच्या विचारांचा जागर होतो, गणिमी काव्यातून अनेक संकटावर कशी मात करायची, शत्रूचा पराभव कसा करायचा आणि गड किल्ले जिंकायचं, एवढंच नाही स्वराज्य जिंकून आपणासाठी हे तोरण ठेवलंय, हे तोरण आपण जपलं पाहिजे. मित्रांनो, हे सगळं काम तुम्ही कराल ना? आणि हे काम झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करण्याचा एक विचार लोकांच्या पर्यंत पोहोचेल. आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी जगायचं कसं हे आपणाला शिकवलं, आणि छत्रपती संभाजी राजांनी मरायचं कसं या स्वराज्यासाठी हे आपणास शिकवलेलं आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, कुठलंही संकट आलं ना तर संकटावर मात करायची असेल तर शिवचरित्र वाचलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. बरं, आता इथला कार्यक्रम सगळा पार पडलाय. दुपारी रक्तदानाचं शिबिर घेतलंय, सगळ्यांनी तिकडे हजर राहायचंय. आणि ते गरीब मुलांना पाठ्यपुस्तक वाटायचं होतं, त्याचं काय झालं? ती वाटली सगळ्यांना. सगळ्यांना दिली ना? होय. आता इथनं पुढची प्रत्येक शिवजयंती ही शिवविचारांनी साजरी झाली पाहिजे. हो, तयार आहे ना सगळी? हो. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आताच खालील दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करा आणि ओपन करा फ्री डिमॅट अकाउंट आणि मिळवा 28,000 फ्री ऍडवायझरी सर्व्हिसेस. हो, आणि ट्रेडिंग करून सुद्धा खूप सारे पैसे कमवा.